ड्रग्स किंवा अंमली पदार्थ आणि त्यांचा होणारा अवैध व्यापार आपल्याला नवीन नाही. बातम्यांमध्ये ड्रग्स संदर्भातील बातम्या दिसणार नाही असं होऊच शकत नाही. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ही कीड लागलेली आहे व दिवसेंदिवस ती पसरत चालली आहे. परंतु जगातील सर्वात श्रीमंत व हिंसक ड्रग माफिया म्हणून ज्याचे नाव घेतले जाते तो आहे पाब्लो एस्कोबार. पाब्लो एस्कोबार नेमका कोण होता हेच आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रूपल आणि तुम्ही पाहत आहात बातमी व्हिडिओज. डिसेंबर 1949 साली पाब्लोचा जन्म झाला. लहान असल्यापासून गरिबीचे चटके तो अनुभवत होता. पाब्लो लहानपणापासून बंड आणि चतुर बुद्धीचा होता. पाब्लोला काहीतरी करून मोठं व्हायचं होतं. कोलंबियामध्ये त्यावेळेस कोकेनचा व्यापार जोरात सुरू होता. कमी वेळात जास्त पैसे कमवता येणारा हा व्यवसाय पाब्लोने निवडला. या धंद्यात तो छोटी मोठी कामे करू लागला. काही वर्षांनंतर पाब्लो एस्कोबार स्मगलिंगच्या व्यवसायात आपला पाय रोवू लागला. 1975 हे वर्ष होते जेव्हा पाब्लोने मेडेलिन कार्टेल नावाने मोठ्या प्रमाणात कोकेन ऑपरेशन सुरू केले आणि याच कोकेनच्या तस्करीसाठी त्याने 15 मोठी विमाने आणि 6 हेलिकॉप्टर खरेदी केले. याद्वारेच तो कोलंबिया, पनामा आणि संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये तस्करी करत. पाब्लो हा पेरूमध्ये विकत घेतलेला कोकेन पेस्टला प्रयोगशाळेत पाठवायचा आणि नंतर विमानाच्या टायरमध्ये कोकेन भरून तस्करी करायचा. या कोकेन तस्करी करिता तो पायलटला फ्लाईटसाठी प्रत्येक वेळी 5 करोड रुपये देत असायचा. 80s मध्यापर्यंत पाब्लोची एकटी मेंडेलिन कार्टेल 80% अंमली पदार्थांची तस्करी करत. कार्टेलकडून दररोज 15 टनांहून अधिक कोकेनची तस्करी केली जायची. पाब्लो एस्कोबारने 200 जज, 1000 पोलीस आणि 4000 सरकारी अधिकाऱ्यांची निर्दयीपणे हत्या केली. सुरुवातीच्या काळातच पाब्लोला पोलिसांनी 18 किलो कोकेन सोबत पकडले होते. तेव्हा जजला त्याने विकत घ्यायचा प्रयत्न केला पण हे शक्य न झाल्यामुळे त्याने जज व काही पोलिसांची निघृणपणे हत्या केली. कोकेनच्या या तस्करीमुळे पाब्लो जवळ इतका पैसा यायचा की बँकेत तो पैसा ठेवणे त्याला शक्य नव्हते. त्यामुळे पाब्लो हा संपूर्ण पैसा गोदामांमध्ये ठेवायचा. 1989 मधील फोर्ब्स मॅगझिनच्या जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्यांच्या यादीत 10 लोकांमध्ये त्याचे नाव होते. पाब्लोच्या गोदामांमधील पैशातील कमीत कमी 1000 करोड रुपये दरवर्षी उंदरांमुळे किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे नष्ट व्हायचे. पाब्लोने 20,000 एकर मध्ये त्याचा महाल उभा केला होता. यात झू, झील यासारख्या अनेक मनोरंजनाच्या गोष्टी होत्या. या व्यतिरिक्त पाब्लो गरिबांची देखील मदत करत व त्यामुळे कोलंबियातील बरेच लोक त्याला चांगला माणूस मानायचे. पाब्लोने 27 नोव्हेंबर 1989 ला हवेत उडत असणारी फ्लाईट एव्हियाना 203 ला बॉम्बने उडवलं व यात 110 लोकांचा मृत्यू झाला होता. सरकारने शिक्षेच्या बदल्यात सर्व गुन्हेगारी थांबवण्यासाठी आत्मसमर्पण आणि करारावर बोलणी केली. सरकारने त्याच्या अटी स्वीकारल्या. त्यातील एक अट म्हणजे तो स्वतः डिझाईन केलेल्या तुरुंगात राहणार होता. त्याने 5-स्टार हॉटेल सारख्या सुविधा असणारे तुरुंग बनवले व त्यानंतर तिथे राहू लागला. तुरुंगातून त्याचे सगळे धंदे उत्तम रित्या सुरू होते. परंतु नंतर सरकारने त्या तुरुंगातून पाब्लोला हटवले. असं पण बोलले जाते की पाब्लोने त्याच्या मुलीला थंडीपासून वाचविण्याकरता 14,000 करोड रुपये जाळले होते. सरकारी आकड्यांच्या आधारावर पाब्लोचा काळ हा भयानक काळ होता. कारण कोलंबियात 1991 ते 1992 दरम्यान 50,000 जास्त हत्या पाब्लोच्या सांगण्यावरून झाल्या होत्या. प्रत्येक पर्वाचा अंत असतो तसा पाब्लोचा पण होता. जनतेच्या प्रतिसादामुळेच पाब्लोला पकडणे अवघड होते कारण ते पाब्लोची मदत करत. परंतु नंतरच्या काळात पाब्लोला लोकांची मदत मिळणे कमी होऊ लागले. एक एक करून पोलीस पाब्लोचे साथीदार संपवू लागले आणि अशातच घराच्या छतावर पळताना गोळीबारात पाब्लो मारला गेला. गुन्हेगारी करून मिळालेले जीवन कितीही सुखाचे असले तरी त्याचा अंत हा वाईटच होतो. नेटफ्लिक्सवरील नार्कोस या वेब सिरीजच्या सीझन 1 आणि सीझन 2 मध्ये पाब्लो एस्कोबारची कहाणी दिली आहे. ही वेब सिरीज लोकांकडून पसंत केली जात आहे. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व बातमी व्हिडिओजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.